नमस्कार भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत शिवसेनेच्या अथक प्रयत्नाने कल्याण ते गोरखपूरसाठी एक हजार पाचशे सहा प्रवाशांना घेऊन पहिली ट्रेन रवाना सविस्तर वृत्त पाहूया कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने लॉकडाऊन केले आहे यामुळे गरीब मजूर कामगार यांचे हाल होत आहेत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अंतिम टप्प्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे या लॉकडाऊनमुळे व लॉकडाऊन कालावधी वाढविण्यामुळे आता मुंबई ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रमाणातप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात अडकून पडले असून त्यांना आपापल्या राज्यात गावी जाण्यासाठी आतुर झाले आहेत मुंबई पनवेल बांद्रा सहित अन्य रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेशसाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आली आहे परंतु कल्याण ते उत्तर प्रदेशसाठी आतापर्यंत एकही ट्रेन सुरू करण्यात आली नव्हती यामुळे उल्हासनगर कल्याण डोंबोली अंबरनाथ सह परिसरातील अडकलेले मजूर बरेच अडचणींचा सामना करा करत आहेत बऱ्याच दिवसाच्या या अथक प्रयत्नांना आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नगरसेवक धनंजय बोडारे आणि शिवसेना शहर प्रमुख सर्वेश उपाध्याय यांच्या अथक प्रयत्नाने काल रात्री आठ वाजून छत्तीस मिनिटांनी कल्याणहून उत्तर प्रदेश गोरखपूरसाठी पहिली ट्रेन कल्याण स्थानकाहून रवाना करण्यात आली यामध्ये एक हजार पाचशे सहा प्रवासी प्रवास करीत आहेत या प्रवासींमध्ये गाव जाण्यासाठीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता कल्याण शिवसेना शहर प्रमुख सर्वेश उपाध्याय यांनी सांगितले की जेवढे मजूर ट्रेनमधून गेलेत ते उल्हासनगर आणि कल्याण परिसरातले होते यावेळी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे पोलीस कर्मचारी अजित साळुंके यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून विठ्ठलवाडी येथून बसने या मजुरांना कल्याण स्थानकापर्यंत रवाना करण्यात आले या मजुरांना विविध अडचणींना लॉकडाऊनमुळे सामना करावा लागत होता आता त्यांची सोय झाल्याने ते आपल्या गावी सुखरूप जाण्यास सज्ज झालेत धन्यवाद भारत सुपरफास्टला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद